रिकॉर्डिंग नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका निफ्टी बँक निफ्टी डेली चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये अपसाईडला डाऊन साईडला कशा पद्धतीची मुवमेंट होऊ शकते, ऑप्शनचा सपोर्ट रेझिस्टन्स कुठे आहे, टेक्निकल सेटअप निफ्टी आणि बँक निफ्टीचं काय दाखवते, ह्या सगळ्या गोष्टी काय करत असतो मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज डिस्कस करत असतो किंवा बघत असतो. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का अतिशय दर्जेदार व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला काय होणार आहेत या ठिकाणी युट्यूब चॅनलवरती आपल्याला बघायला मिळणार आहेत. मित्रांनो, विशेषतः लास्ट ट्रेडिंग सेशन जे आहे ते एक्सपायर होते, एक्सपायरच्या दिवशी मार्केटमध्ये क्लिअरली प्रॉफिट बुकिंग जे आहे ते काय झाले त्या ठिकाणी दिसून आले. पण मित्रांनो, विशेषतः आज गुरुवार आहे 19 ऑगस्ट 2021, आजच्या डेटला इंडियन इक्विटी मार्केट जे आहे ते आज बंद होतं, आपले जे काय हॉलिडे आहेत त्यानुसार. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचं ग्लोबल मार्केटचं जर तुम्ही स्टडी केला तर ग्लोबल मार्केटमध्ये खूप मोठ्या काही घडामोडी ज्या आहेत त्या काय झाल्या त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. आणि अक्रॉस द ग्लोबचा जर विचार केला मित्रांनो तुम्ही, तर अक्रॉस द ग्लोब सेलिंग जे आहे ते मार्केटमध्ये दिसून आले. या पार्श्वभूमीवर उद्या मित्रांनो मार्केटमध्ये कशा पद्धतीची मुवमेंट राहील, काय इंडियन इक्विटी मार्केटमध्ये उद्या क्रॅश होणार आहे का, आणि त्यामध्ये उद्या मित्रांनो फ्रायडे पण आहे, ब्लॅक फ्रायडे वगैरे मार्केटमध्ये होण्याची शक्यता आहे का, ह्या सर्व शक्यता आपण मित्रांनो काय करणार आहे डिस्कस करणार आहे. मित्रांनो, आपण पाठीमागच्या काही लेक्चरमध्ये सातत्याने एक बाब डिस्कस करत होतो की बाबा निफ्टी जो आहे तो खूप स्ट्रॉंग आहे, त्याच्याशी कम्पेअर करता बँक निफ्टी जो आहे तो वीक आहे, आपण काय करत होतो त्या ठिकाणी डिस्कस करत होतो. आणि मित्रांनो, परत एकदा बँक निफ्टीमध्ये एकदा हायर साईडला जे आहे ते साधारणतः 36,200 आसपास बँक निफ्टी ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी सेलिंग प्रेशर जो आहे तो दिसून आलाय. आणि पाठीमागच्या मित्रांनो ऑगस्ट महिन्याची जी सिरीज सुरू झाली होती, या ऑगस्ट महिन्याच्या सिरीजचा ऑप्शनचा जो बेस होता साधारणतः 35,600 ते 35,700 या ठिकाणी ऑप्शनचा बेस होता. आणि हा ऑप्शनचा बेस जो आहे तो कुठं तर काल व्हायलेशन झालेलं तुम्हाला क्लिअरली ऑप्शन चेन मध्ये देखील त्या ठिकाणी दिसून येईल. आणि परत एकदा मित्रांनो बँक निफ्टीने काय केलं तर 10-day आणि 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे त्या दोन्ही एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली काल मार्केटनं क्लोजिंग दिले. आणि दुसरं जर मित्रांनो विशेषतः मी जर निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो काल परत एकदा निफ्टीने एक नवीन लाईफ टाईम हाय जो आहे तो काय केलाय तयार केलाय. आणि हा निफ्टीनं लाईफ टाईम हाय तयार केल्यानंतर मित्रांनो मार्केटमध्ये पोस्ट महत्वाची बाब जी आहे ती काय झाली काल दिसून आली, म्हणजे हायर साईडला मार्केटमध्ये काल पण निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर जो आहे तो दिसून आला. पण मित्रांनो तुम्ही जर पाठीमागच्या काही दिवसाचा जर निफ्टीचा विचार केला, विशेषतः साधारणतः मित्रांनो तुम्ही 9 जून पासून जर विचार केला तर मित्रांनो 9 जूनला देखील निफ्टीमध्ये साधारणतः 1%च्या आसपास सेलिंग आलं होतं. त्यानंतर मित्रांनो 23 जूनला एकदा निफ्टीमध्ये सेलिंग जे आहे ते काय झालं होतं जनरेट झालं होतं. असं बऱ्याच वेळेला मित्रांनो टाइम टू टाइम निफ्टीमध्ये सेलिंग जे आहे ते काय झाले त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि मे बी मित्रांनो उद्याचं जे सेलिंग असेल, उद्या फ्रायडे आहे, त्यात परत ग्लोबल सेंटिमेंट थोडं निगेटिव्ह होताना दिसून येते, अक्रॉस द ग्लोब जे आहे ते सेलिंग जे आहे ते दिसते. आणि उद्या एक शार्प फॉल जो आहे तो स्क्रीनवर येण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो युएस मार्केटचा जर विचार केला तर डाऊ जोन्स जो आहे तो ऑलमोस्ट 382 पॉईंट निगेटिव्ह जो आहे तो लास्ट डेली ट्रेडिंग सेशन मध्ये क्लोज झालाय. आणि पुढील काही वेळामध्ये साधारणतः 7 वाजता ज्या वेळेला डाऊ जोन्स ओपन होईल त्यावेळेला तो रिकव्हर करणं गरजेचं आहे. समजा डाऊ जोन्स मध्ये जर रिकव्हरी आली नाही आणि तिथं जर डाऊ जोन्स मध्ये जर सेलिंग प्रेशर दिसून आलं तर उद्या इंडियन इक्विटी मार्केटमध्ये ऑलमोस्ट मित्रांनो 1.5-2% एनएम एव्हरेज फॉल जो आहे तो आपल्याला स्क्रीनवर दिसेल. आणि हा फॉल जर मित्रांनो उद्या मार्केटमध्ये आला आणि मार्केट जर गॅपडाऊन ओपन झालं खूप तर त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी वगैरे जी आहे ती काय करावं लागेल त्या ठिकाणी चेंज करावं लागेल. आणि त्याबरोबर मित्रांनो सर्वात महत्वाचं काय इंडिया विक्स जो आहे तो मित्रांनो हा इंडिया विक्स परत एकदा तुम्हाला या ठिकाणी 23 आसपास जो आहे तो जाताना या ठिकाणी दिसून येतोय. आणि हे मार्केटमध्ये कुठं ना कुठं इंडिकेशन आहे मित्रांनो की बाबा मार्केटमध्ये जी आहे ती वोलॅटिलिटी काय व्हायला लागेल त्या ठिकाणी जनरेट व्हायला लागेल किंवा वोलॅटिलिटी जी आहे ती मार्केटमध्ये येणार आहे कुठं ना कुठं क्लिअरली इंडिकेशन जे आहे ते काय करते येते. म्हणजे इंडिया विक्स जो आहे तो साधारणतः गुगल फायनान्स मध्ये जो दाखवतो त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 33% ग्रोथ जी आहे ती या ठिकाणी सध्या त्या इंडिया विक्स मध्ये दिसत आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे हा कुठं ना कुठं मार्केटमध्ये जे आहे ते इंडिकेशन जे आहे ते फॉलचं इंडिकेशन क्लिअरली काय करतोय त्या ठिकाणी आपल्याला दाखवतंय, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. विशेषतः जर तुम्ही विचारात घेतलं मित्रांनो तर हा इंडिया विक्स जो आहे तो रिअली जर बघितला तर या ठिकाणी खूप शार्प बाईंग जे आहे ते इंडिया विक्स मध्ये आले. आणि पाठीमागच्या 2-3 दिवसाचा जर विचार केला तर 18 तारखेला हा इंडिया विक्स मित्रांनो साधारणतः 8 ऑगस्ट रोजी 18.60 आसपास होता. आणि याचा कुठं तर ब्रेकआउट 17.91 इंडिया विक्स जो आहे तो ऑलमोस्ट 23-24 पर्यंत गेलाय. म्हणजे कुठं ना कुठं मार्केटमध्ये वोलॅटिलिटी जी आहे ती रेज होताना तुम्हाला कुठल्या 1-2 ट्रेडिंग सेशन मध्ये क्लिअरली ग्लोबल मार्केटमध्ये दिसून येईल, इंडियन इक्विटी मार्केटमध्ये पण त्याचा इम्पॅक्ट दिसून येईल.
डाव जोन्स मध्ये सेलिंग आहे, S&P 500 मध्ये सेलिंग आहे मित्रांनो, नॅसडॅक मध्ये सेलिंग आहे. त्याचबरोबर युरोपच्या मार्केटचा जर आजचा विचार केला तर मित्रांनो युरोपच्या मार्केटमध्ये पण ऑलमोस्ट एनएन एव्हरेज जर बघायचं झालं तर त्या ठिकाणी 1.5 टक्क्यापासून 2.5 टक्क्यापर्यंत सेलिंग जे आहे ते दिसून आले. एशियन मार्केटचा जर विचार केला तर मित्रांनो निकेमध्ये पण 300 पॉईंटचं सेलिंग आहे, हँगसेंग मध्ये पण 2550 पॉईंटचं सेलिंग आहे, आणि त्याच्या कम्पेअर सेन्सेक्स आणि निफ्टी जर विचारात घेतला तर ऑलमोस्ट थोडाफार फ्लॅट जो तो त्या ठिकाणी लास्ट ट्रेडिंग सेशनला क्लोज झाला होता. म्हणजे ग्लोबल मार्केट जर विचारात घेतलं तर मित्रांनो त्या ठिकाणी क्लिअरली एक निगेटिव्ह सेंटिमेंट तयार झाला, आणि त्याचबरोबर सिंगापूरचा एचजेएक्स निफ्टी जर बघितला तर तो देखील मित्रांनो ऑलमोस्ट 300 पॉईंट डाऊन आहे. तो मित्रांनो असं जर सिनारी वाचेल आणि आज विशेषतः ह्याचे सेलिंग आले का आले तर विशेषतः अमेरिकन फेड बँक जे आहे फेडरल बँकेचे जे मिनिट्स आले होते त्या मिनिट्स नंतर युएस मार्केटने निगेटिव्ह रिॲक्ट केलेला आहे, आणि मे बी आज युएस मार्केट आपल्याला त्या ठिकाणी रिकव्हर होणं अपेक्षित आहे. पण इनकेस जर रिकव्हर झालं नाही तर एक शार्प फॉल जो आहे तो उद्या आपल्याला इंडियन इक्विटी मार्केटमध्ये काय होईल त्या ठिकाणी बघायला मिळेल. मग मित्रांनो या पार्श्वभूमीवर जर बघितलं असा जर सेंटिमेंट तयार झाला असेल ग्लोबल मार्केटमध्ये किंवा काही गोष्टी जर झाल्या असतील तर हे टेक्निकल सेटअप जे आहे निफ्टी आणि बँक निफ्टीचे उद्या तुम्हाला नेमकं काय दाखवतंय कशा पद्धतीचं इंडिकेशन दाखवते तर हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो विशेषतः तुम्ही जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचं कालचं जे क्लोजिंग झालंय मार्केटचं ह्या बँक निफ्टीच्या कालच्या क्लोजिंग मध्ये ज्या गोष्टी दिसून आल्या किंवा ज्या गोष्टी आपल्याला व्हिजिबल झालेत स्क्रीनवर ह्या पहिल्यांदा या ठिकाणी काय करू आपण या ठिकाणी समजून घेऊया, कारण की ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी मित्रांनो समजून घेणं खूप गरजेचं आहे किंवा महत्वाचं आहे. मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर 36,000 असेल, 36,500 असेल, 37,000 या स्ट्राईक प्राइसला ह्यूज ह्यूज कॉल रायटिंग जे काय झाले त्या ठिकाणी झालेलं आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर चेंजिंग ओवाय जर बघितला तर तो देखील कॉल साईडला खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे, आणि सध्या आता बँक निफ्टीचं ज्या ठिकाणी क्लोजिंग आहे विशेषतः 35,500 जवळ, तर मित्रांनो 35,500 कॉल रायटर आणि पुट रायटर दोघेही अग्रेसिव्ह आहेत हे पर्यंत काय करा लक्षात. पण मित्रांनो विशेषतः बँक निफ्टीची जर तुम्ही ऑप्शन चेन बघितलं तर ह्या ऑप्शन चेन मध्ये मित्रांनो डाऊन साईडला साधारणतः 35,000 आणि 34,500 या स्ट्राईक प्राइसला ओपन इंटरेस्ट आहे. पण चेंज इन ओआयचा जर बँक निफ्टीमध्ये जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये डाऊन साईडला कुठेही तुम्हाला पुट रायटर जो आहे तो मार्केटमध्ये दिसत नाही हे पर्यंत लक्षात घ्या. म्हणजे मार्केटमध्ये पुट रायटर बिलकुल नाहीये बँक निफ्टीमध्ये, म्हणजे बँक निफ्टी ऑलरेडी टेक्निकली वीक होता आणि त्यात परत एकदा आता वीक जो आहे तो ऑप्शन चेन मध्ये क्लिअरली दिसून येतोय. या पार्श्वभूमीवर मित्रांनो उद्या जर इन केस मार्केटमध्ये जर पॅनिक सेलिंग आलं तर बँक निफ्टी ऑलमोस्ट 1.5 ते 2,000 पॉईंट देखील काय होऊ शकतो त्या ठिकाणी डाऊन साईडला जाऊ शकतो हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ही शक्यता या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये नाकारता येत नाही आपल्याला ओके. आणि विशेषतः लास्ट ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर मित्रांनो 312 पॉईंट बँक निफ्टी जो आहे तो काय झाला ऑलमोस्ट त्या ठिकाणी डाऊन साईडला क्लोज झाला म्हणजे प्रिव्हियस डेच्या क्लोजिंग प्राइसची तुलना केली तर. आणि विशेषतः हाय पासूनचा जर विचार केला बँक निफ्टीचा जो हाय होता 36,248 आणि बँक निफ्टीचं क्लोजिंग कुठे आहे 35,554 म्हणजे बँक निफ्टी ऑलमोस्ट मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशनला त्याच्या हाय पासून 700 पॉईंट जो आहे तो ऑलरेडी करेक्ट झालाय. आणि हे करेक्ट होत असताना मार्केटचं जे टेक्निकल सेटअप आहे 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज त्याच्या खाली मार्केटचं क्लोजिंग आहे. आणि उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो इनकेस मार्केटमध्ये जर उद्या सेलिंग प्रेशर माउंट झाला आणि बँक निफ्टी जर समजा उद्याच्या ट्रेडिंग सेशनला 50 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज विशेषतः 35,037 या ठिकाणी काय करतात 67 या ठिकाणी होल्ड करते ही जर लेवल उद्या मार्केटनं ब्रेक केली तर बँक निफ्टी मित्रांनो पुढील 1 ते 2 ट्रेडिंग सेशनमध्ये परत एकदा 34,500 पर्यंत काय होऊ शकतो त्या ठिकाणी येऊ शकतो. आणि त्या मार्केटला मधी थांबवण्यासाठी आवश्यक असणारा पुट रायटर जो आहे तो कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे 26 तारखेची जी वीकली एक्सपायरी ओपन झाली आहे वीकली एक्सपायरीमध्ये कुठेही हा पुट रायटर आपल्याला दिसत नाही, पण कॉल रायटर जो आहे तो खूप अग्रेसिव्हली त्या ठिकाणी असलेला दिसून येतो. पण मित्रांनो निफ्टीचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर निफ्टीच्या टेक्निकल सेटअपमध्ये 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज रायझिंग एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ज्याला एव्हरेज म्हणतो हे मतलब तुमचा 10 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज 16,400 आसपास काय करतोय त्या ठिकाणी होल्ड करतोय. विशेषतः निफ्टीमध्ये उद्या कशा पद्धतीची मुव्हमेंट येऊ शकते निफ्टी कुठं गॅपडाऊन ओपन होतोय आणि कशा पद्धतीचे रिॲक्शन होते ह्याच्यावरती बऱ्याच गोष्टी काय असतील त्या ठिकाणी डिपेंड असतील हे पर्यंत काय करा लक्षात. आणि विशेषतः निफ्टीचं जर तुम्ही ऑप्शन चेन बघितले मित्रांनो तर निफ्टीमध्ये मित्रांनो विशेषतः 16,500 आणि 15,000 या स्ट्राईक प्राइसला मार्केटमध्ये जो आहे तो काय झालाय पुट रायटर जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात अग्रेसिव्ह झालेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे पुट रायटर जो आहे तो कुठं ना कुठं मार्केटमध्ये खूप डाऊन साईडला सरकलेला दिसतो, म्हणजे ज्या ठिकाणावरून मार्केटनं ब्रेकआउट दिला होता 16,000 या रेंजला तर त्या 16,000 पुट रायटर जो आहे तो पाठीमागे दिसलेला दिसून येते. म्हणजे ह्यूज पुट रायटिंग आहे मार्केटमध्ये हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. पण हे पुट रायटिंग स्वॉटच्या जवळ नाही खूप डीप
ओटीएम ऑप्शन मध्ये काय झाले, पुट सेल करण्यात आले. विशेषतः कॉल रायटरचा जर विचार केला तर मित्रांनो 16,600 16,700 आणि 17,000 या स्ट्राइक प्राइसला कॉल रायटिंग झाले. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं काय तर चेंज इन ओआय जर बघितलं तर तो 16,600 आणि 16,700 या स्ट्राइक प्राइसला खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण कम्पॅरेटिव्हली जर बघितलं मित्रांनो मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला पुट रायटरचं कन्व्हिक्शन जे आहे ते निफ्टीमध्ये देखील तुम्हाला वीक असलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे जे ग्लोबल सेंटिमेंट तयार झाला आहे त्याचं फुटप्रिंट जे आहे ते कुठे ना कुठे ऑप्शन चेन मध्ये स्मार्ट मनीच्या लेवलमध्ये आणि त्या सेटअपमध्ये क्लिअरली दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मित्रांनो आपल्याला उद्या ट्रेड जो आहे तो खूप काळजीपूर्वक करावा लागेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, आणि खूप शार्प सेलिंग किंवा हाई वोलाटाईल मार्केट ज्याला म्हणतो हे उद्या तुम्हाला त्या ठिकाणी मार्केट अपेक्षित आहे किंवा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग या पार्श्वभूमीवर मित्रांनो आपल्याला निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर हा आपला ट्रेड नेमका कुठं बनतो आणि कशा पद्धतीने बनतो हे बघू. मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण त्या येणाऱ्या कालखंडामध्ये अतिशय दर्जेदार आणि चांगल्या व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला काय करणार आहे मी युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ओके, त्यामुळे तुम्ही काय करा पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीचं सेटअप बघितलं तर ज्या पद्धतीचं ग्लोबल सेंटिमेंट आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यानुसार उद्या मार्केट पहिली तर गोष्ट गॅपडाऊन ओपन होण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती काय खूप जास्त आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण मित्रांनो मार्केट जर समजा खूप मोठ्या प्रमाणात गॅपडाऊन जर ओपन झालं तर त्या ठिकाणी माझ्या लेवल्स काम करणार नाही. तुम्हाला स्पॉट मार्केटमध्ये नवीन सपोर्ट आणि रेजिस्टन्स जो आहे तो काय करावा लागेल निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी आयडेंटिफाय करावा लागेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर ओके मी असं गृहित धरतो की बाबा उद्या मार्केट जे आहे ते साधारणतः 35,322 च्या खाली जे आहे ते ओपन होणं आपल्याला उद्या अपेक्षित आहे. म्हणजे एन एन एव्हरेज कमीत कमी आणि ह्याच्या खाली जर बँक निफ्टी उद्या निघाला तर आपण एक सेलिंगचा विचार जो आहे तो बँक निफ्टीमध्ये काय करूया घेऊया या ठिकाणी. ओके, म्हणजे इथून खालच्या रेंजला जेवढा वेळ मार्केट थांबेल तेवढा आपला मार्केटवरती व्ह्यू जो आहे तो बेरिश असेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ओके, बँक निफ्टी सेल बिलो, बँक निफ्टी सेल करायचं कुठून तुम्हाला बँक निफ्टी सेल करायचं आहे 35,322 ओके 35,322 च्या बिलो बँक निफ्टीला तुम्हाला शॉर्ट करायचं आहे. या सिनारीओवरती मित्रांनो तुम्हाला साधारणतः बँक निफ्टी 34,980 चं टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला स्क्रीनवरती पहिल्यांदा भेटेल. त्याच्या खाली जर बँक निफ्टी निघाला तर 34,500 आणि 34,000 हे टार्गेट काय होईल त्या ठिकाणी बँक निफ्टीवरती उद्या स्क्रीनवर येण्याची शक्यता जी आहे ती खूप मोठी आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, कारण का मार्केट जे खूप गॅपडाऊन ओपन झालं तर त्या ठिकाणी पूर्ण ऑप्शनचं सेटअप वगैरे सगळं जे आहे ते चेंज होईल. आणि हे ऑप्शनचं जर सेटअप चेंज झालं तर लाईव्ह मार्केटमध्ये कशा पद्धतीचा ऑप्शनचा सपोर्ट जनरेट व्हायला लागला, पुट रायटर काय करले, कॉल रायटर काय करले, ह्या गोष्टी उद्या बघावं लागतील. कारण का आपला व्ह्यू जो आहे तो थोडा इथं वेगळा तयार झालाय. काय व्ह्यू तयार झालाय हो, कारण ग्लोबल सेंटिमेंट युएस फेडचा रिझल्ट असेल, मिनिट्स असतील त्यांचे, आणि पूर्ण एशिया आणि युरोपिया मार्केटमध्ये ज्या पद्धतीचा सेलिंग दिसून आले ऑलमोस्ट 1% आणि एचजेएक्स निफ्टी ज्या पद्धतीनं 300 पॉईंट खाली दिसतोय, या पार्श्वभूमीवर मित्रांनो आपल्याला उद्यासाठी काय विचार करावा लागेल, मार्केट गॅपडाऊन ओपन आणि समजा इनकेस मार्केट जर खूपच गॅपडाऊन ओपन झालं आणि गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर मार्केट जर खालून वर यायला सुरुवात झाली तर तिथं आपल्याला स्ट्रॅटेजी जी आहे ती काय करावी लागेल पूर्णपणे बदलावी लागेल. हे पहिल्या लक्षात, म्हणजे मार्केट मला अपेक्षित आहे बाबा स्मूथली डाऊन साईडला ओपन होऊन तिथून डाऊन साईडला जाईल असं गृहित धरूया. आणि त्या सिनारीओवरती तुम्हाला ह्या लेवलसाठी काय करायचं उद्या मित्रांनो बँक निफ्टीमध्ये काम करायचं. आणि मित्रांनो उद्या बँक निफ्टीवर तुम्हाला जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू कुठून आहे आपला, तर बँक निफ्टी बाय अबाव 35,630 च्या जर वरती बँक निफ्टी निघाला तर बँक निफ्टी काय करा मित्रांनो तुम्ही जरूर त्या ठिकाणी बाय करायचा प्रयत्न करा. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. ओके, साधारणतः 39 वरून बाय केला तरी चालेल काही अडचण नाही. ओके, या सिनारीओवरती मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट भेटेल 35,800 आणि त्यानंतर 36,000 टार्गेट जे आहे ते काय होईल स्क्रीनवर येण्याची शक्यता नाकारता येत ना, पण तरी पण आपला एक व्ह्यू जो आहे तो मार्केटवरती या पद्धतीने इकडं बुलिश जो आहे तो ठेवणं गरजेचं आहे. हे पहिल्या लक्षात, पण आपला व्ह्यू जो आहे तो सेटअप आणि बाकीचं ग्लोबल सेंटिमेंट याच्यानुसार मार्केट उद्या खाली जाणं अपेक्षित आहे. कारण का त्यामध्ये शुक्रवार आहे, परत 2 दिवस मार्केटला शनिवार रविवारी मार्केट बंद असेल, 2 दिवसामध्ये ग्लोबल सेंटिमेंट असेल, अफगाणिस्तान मधला इश्यू असेल किंवा अजून बाकीचे ग्लोब कन्सर्न असतील ह्या कशा पद्धतीने रेज होतात ह्या गोष्टी पण बऱ्याच वेळेला मार्केटसाठी मॅटर करतात. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे इथं उद्या एकतर मार्केट अजून एक प्रोबॅबिलिटी आहे मित्रांनो, जर समजा इनकेस उद्या जर मार्केट गॅपडाऊन ओपन झालं तर मार्केट मित्रांनो तुम्हाला कुठलीही मुवमेंट देणार नाही. एका
शंभर दीडशे दोनशे पॉइंटच्या रेंज मध्ये बँक निफ्टी जो आहे तो तुम्हाला ट्रॅप करेल, एकाच ठिकाणी थांबण्याची शक्यता पण नाकारत नाही. ही पण गोष्ट तुम्ही काय केली पाहिजे त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. मित्रांनो, उद्या जर निफ्टीला सेल करायचं असेल तर निफ्टी सेल कुठून होतोय? तर मित्रांनो, निफ्टीला साधारणतः जर आपल्याला सेल करायचं असेल, निफ्टीवरती जर बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल, तर हा बेरिश व्ह्यू मित्रांनो 16491 च्या खाली आपल्याला निफ्टीला सेल करायचा. निफ्टी सेल ओके बिलो 16491 च्या खाली काय करायचंय आपल्याला? निफ्टीला सेल करायचंय. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल, ओके कुठलं निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट भेटेल, या ठिकाणी मित्रांनो निफ्टीमध्ये साधारणतः पहिलं टार्गेट जे भेटेल आपल्याला साधारणतः या ठिकाणी पहिलं टार्गेट जे भेटेल ना ओके, तर 16440 पहिलं टार्गेट भेटेल. 16440 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 16400 टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर 16350 आणि 16300 पण टार्गेट जे आहे ते उद्या एका दिवसामध्ये मार्केटमध्ये काय होऊ शकतं. 50-50 पॉईंटचे टार्गेट घेऊन काय करावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला काम करावं लागेल. हे पर्यंत काय करा म्हणजे असे टार्गेट जे आहे ते डाऊन साईडला तुम्हाला इझिली उद्या भेटू शकतात, कारण का ग्लोबल सेंटिमेंट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय करावं लागतील त्या ठिकाणी आपल्याला विचारात करावं लागतील. आपण एक विचार करायला की बाबा हा जो इश्यू आहे ग्लोबल सेंटिमेंट तो थोडा रेज होईल, कारण कसं असतं माहिती मित्रांनो बऱ्याच वेळेला मार्केट ऑलरेडी लाईफ टाईम हायच्या जवळ आहे. मग या लाईफ टाईम हायच्या जवळ असेल तर तिथं थोडं जरी त्यांनी प्रॉफिट बुकिंग केलं आणि थोडं जर डीआयचा सपोर्ट कमी पडला तर ते फॉल रेट येऊ शकतो. ऑलरेडी तुम्ही जर पाठीमागच्या 4-5 दिवसाचं जर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा जर डेटा बघितला तर त्या डेटामध्ये पण क्लिअरली इंडिकेशन आहे की बाबा एफआय कंटिन्यू माल जे आहे ते विकत आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या, म्हणजे या पद्धतीने काय करायचं मित्रांनो तुम्हाला उद्या ट्रेड करायचं. आणि निफ्टीमध्ये जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू कुठून असेल आपल्या निफ्टीवरती मित्रांनो? तर निफ्टीमध्ये उद्या आपला बुलिश व्ह्यू असेल 16582 वरून. ओके, निफ्टी बाय अबव 16582 च्या वरून निफ्टी बाय करायचंय. त्या ठिकाणी 16600 तुम्हाला पहिलं 600 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर मित्रांनो 16650 टार्गेट पण काय होऊ शकतो तुम्हाला परत एकदा भेटू शकतं. इव्हन 16700 पर्यंत देखील मार्केट जे आहे ते जाऊ शकतं. का जाऊ शकतं तर मेन केस जर समजा युएस मार्केटमध्ये जर आज 300-400 पॉईंटची रॅली आली तर आपलं उद्या इंडियन इक्विटी मार्केट फ्लॅट ओपन होईल, तिथं मार्केटवर कोणताही इम्पॅक्ट तुम्हाला दिसून येणार नाही. हे पण काय करा लक्षात घ्या, म्हणजे उद्याचं ट्रेडिंग सेशन मित्रांनो थोडं केअरफुल ट्रेड करण्याचं ट्रेडिंग सेशन आहे, काळजीपूर्वक ट्रेडिंग करण्याचं सेशन आहे. आणि त्यात शुक्रवार आहे, फ्रायडे फॅक्टर ऍक्टिव्ह असतो, त्याचबरोबर पॅनिक सेलिंग सारख्या बऱ्याच गोष्टी ज्या त्या फ्रायडेच्या दिवशी दिसून आल्या, त्यामुळे खूप खूप काळजीपूर्वक ट्रेड करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद, थँक्यू.